मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ। दिवाळी साजरी करण्याचा नियम आता आपल्याला बदलावा लागेल। दिवाळी साजरी करण्याचा नियम आता आपल्याला बदलावा लागेल। फक्त दिवे जाळून नव्हे तर स्वतः दिवा बनून जाळावं लागेल। मनासारखं घडायला भाग्य लागतं। सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजून घ्यायला मात्र ज्ञान लागतं। वयाने कोणी कितीही लहान अथवा मोठा असू देत, वयाने कोणी कितीही लहान अथवा मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनामध्ये सर्वांच्यासाठी प्रेम स्नेह आणि आदर गच्च भरलेला असतो। एकदा अपेक्षा करणं सोडलं लोकांकडून, एकदा अपेक्षा करणं सोडलं की मग सुख आपोआप आपल्या मागं धावत राहतं। आधार आणि आपलेपणाचे दोन शब्द, आधार आपलेपणाचे प्रेमाचे दोन शब्द सुद्धा माणसाला 10 हत्तीचं बळ देऊन जातात। पृथ्वी हे एक फार मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रावरती आपण फिरायला आलेलो आहोत। आपण इथले प्रवासी आहोत, निवासी नाही। वेळेला थांबवणं जरी आपल्या हातात नसलं, वेळेला थांबवणं जरी आपल्या हातात नसलं तरी वेळेवर थांबणं मात्र आपल्या हातात आहे। शूरवीरांच्या कथा आणि संत महात्म्यांच्या गाथा जरूर वाचा। शूरवीरांच्या कथा आणि संत महात्म्यांच्या गाथा जरूर वाचा, पण दीन दुबळ्यांच्या व्यथासुद्धा आपल्याला वाचता आल्या पाहिजेत। माणुसकी जिवंत ठेवून मानवतेची क्रियाशील तीर्थक्षेत्र उभारणारे संस्कार हे रक्तातूनच येतात, ते कुठल्याही बाजारात विकत मिळत नाहीत। आपलं दुःख हे आपल्या निर्णयांचा परिणाम असतो, आपलं दुःख हे आपल्या निर्णयांचा परिणाम असतो, ते गप्प भोगायचं असतं, दुःखाची तक्रार कधीही करायची नसते। ज्याचा जसा विचार तो तसं काम करत असतो, ज्याचा जसा विचार तो तसं काम करत असतो, कुणी पक्ष्यांसाठी बंदूक तर कोण पक्ष्यांसाठी पाणी ठेवत असतो। तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नसतो। मित्रांनो तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नसतो। जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपणा संपतो। आयुष्याची गणितं खरं तर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी होती, आयुष्याची गणितं खरं तर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी होती, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि सुखाची ओढ अख्खा हिशेब चुकवून जाते। देव म्हणे कुणाला सगळं काही देत नाही, देव कुणालाच सगळं काही देत नाही, म्हणे सगळं काही दिलं तर जगायला मजा येत नाही। चांगल्या माणसांची कधीही परीक्षा घेऊ नये। आपल्या आयुष्यात जी चांगली माणसं आहेत त्या चांगल्या माणसांची कधीही परीक्षा घेऊ नये। ते पाऱ्यासारखे असतात, जेव्हा त्यांच्यावर घाव घातला जातो तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण आपल्या आयुष्यातून शांतपणाने निष्ठून निघून जातात। आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात, आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात। काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असूनही टोचत राहणारी, आणि काही मात्र मुळांसारखी असतात, न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी। जे आहे त्यात रमता आलं, आपल्याजवळ जे आहे त्यात रमता आलं
की मग नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नाही। वेळेची एक फार चांगली सवय आहे, वेळेची एक फार चांगली सवय आहे, कशीही असली तरी ती निघून मात्र नक्की जाते। चष्मा लावला की मित्रांनो दृष्टी सुधारते, चष्मा लावला की दृष्टी सुधारते, पण दृष्टी कोणाचं काय, तो सुधारायचा असेल तर स्वतःच्या विचारात बदल हा आपल्याला करावाच लागतो। आयुष्यामध्ये सगळीच कामं मित्रांनो शक्तीने होत नाहीत, आयुष्यामध्ये सगळीच कामं शक्तीने होत नाहीत, तर काही ठिकाणी सहनशक्तीही वापरावी लागते। आपले विचार मित्रांनो सरळ असले ना, मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी असली तरी काही फरक पडत नाही। विचार मात्र आपले पॉझिटिव्ह आणि सन्मार्गाचे असायला पाहिजेत। सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही, सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत, मग ते वृक्ष असोत, आई वडील असोत, साधू संत असोत अथवा सद्गुरू असोत। कर्म नावाचा देव एकदा समजला, कर्म नावाचा देव एकदा समजला की मग नशीब नावाच्या भूताची भीती वाटत नाही। वाटा सापडतील मित्रांनो आपण त्या शोधत राहू, वाटा सापडतील आपल्याला आपण त्या शोधत राहू, माणसं बदलत जातील आयुष्यामध्ये आपण ते स्वीकारत जाऊ, परिस्थिती शिकवत राहील आपण मात्र शिकत राहू, येणारे दिवस निघून जातील ते क्षण जपत राहू, विश्वास तोडून अनेक जातील आपण मात्र सावरत राहू, विश्वास तोडून अनेक जातील आपण मात्र सावरत राहू, प्रसंग परीक्षा घेत राहील आपण क्षमता दाखवत जाऊ, आपण क्षमता दाखवत जाऊ। शेवटी एवढंच सांगेल मित्रांनो, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावेत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावेत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंझळभर पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावरती उचलून घ्यावे, त्यांना खांद्यावरती उचलून घ्यावे। धन्यवाद मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला कुठला विचार अथवा सुविचार जास्त आवडला एक कमेंट करून मला नक्की सांगा।